आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सवी कवी, अगं सत्याला आणि मंजुला सगळीकडे शोधलं पण कुठंच पत्ता नाही त्यांचा. म्हणजे अगदी पक्ष कार्यालयात जाऊन सुद्धा बघितलं. पनबल मध्ये त्यांनी येऊन सांगितलं का ते दोघं बी तात्यासाहेबांच्या घरी आहेत. हो, तात्यासाहेबांच्या घरी आहे. बर बर बर. माया कुठं गेली? मम्मी तर ते दोघांना बी तात्यासाहेबांच्या घरी आणायला गेलेत. चला, म्हणजे शेवटी मायानं स्वतःचा तोरा सोडून कधीतरी कमीपणा घेतला. पप्पा, मम्मी आल्या. मंजू, सत्या, बरं झालं तुम्ही दोघंही आलात. ते मला खूप बरं वाटलं. मंजू, तब्येत कशी आहे तुझी? म्हणजे तुला काही त्रास नाही ना होत? नाही पप्पा, तात्यासाहेबांनी कसला त्रासच होऊ दिला नाही. माया, थँक यू. स्वतःचा राग सोडून तू या दोघांना परत घेऊन आलीस. ओ चित्तरकार, मी ह्यांना आणलं म्हणजे माझा राग गेला असं नाही होत. आपल्यामुळं तात्यासाहेबांनी त्रास नग म्हणून घेऊन आले दोघांना. त्यांच्यासाठी माघार घेतली मी, पण ह्यांनी माझं मन दुखावलंय ते मी विसरले नाही अजून. मंजू, हे बघ, तू टेन्शन अजिबात घेऊ नकोस. किती जरी झालं तरी सासू आहे तुझी ती, आणि खास्टपणे वागायचा हक्क आहे तिला. आणि तिचं बोलणं जास्त मनावर घेत जाऊ नकोस. होय बाग मरे, तुम्ही ना सध्या फक्त आराम करा आणि स्वतःला दोष देत बसू नका. बाकी मम्मीशी मी बोलतो. हा, जा वरती जा आणि आता आराम कर. सत्या, घेऊन जा. चला. सुनंदी, काय पत्त्या लागला का ग तुझ्या लेकीचा आणि तुझ्या लाडक्या जावयाचा? कुठं गेले असते नो? मंजू खोटं बोलली माझ्या बरोबर. इथं आली असती तर काय बिघडलं असत? कंच्या तोंडाने येणार नाही तुझा जावई तुझ्या लेकीला घेऊन इथं कंच्या तोंडाने येणार. मोठ्या टेंब्याने इथं सांगून गेला की मी वाघमारांची व्यवस्थित काळजी घेईन. आता बघ कसा काळजी घेते. अग त्या महामायेने आपल्या मंजी सकट त्याला मी घरातनं बाहेर काढला. हॅलो आमरे, बोल ग. हॅलो. अग आई, आता अजिबात काळजी करू नकोस. मम्मी साहेबांनी आपल्या दिदीला आणि सत्यदाजींना परत घरी नेले. आमरे, तू खरं सांगतेस ना? नक्की ना. हो आई, आताच माझ्या दिदीशी फोन झालाय. बरं ऐक, तू एक काम कर. हवं तर तू तिला थोड्या वेळानं स्वतः फोन कर. बरं, ठीक आहे. बरं झालं, पण ते परमेश्वराचे खूप खरंच झाले बघ. बरं ऐक, ठेवते मी फोन. बरं, ठेवते फोन. परमेश्वरा, तुझी आशीष सोबत राहू देत बघ. तुझी आणि सत्यजित रावांची आशीष साथ राहू दे मंजू. बर सुनंदी, एवढं कसलं देवाचा आभार मानायला लागली अस? काय झालंय काय? वंस, सत्यजित रावण आणि मंजूला त्यांच्या आई सौतावून घरी घेऊन गेल्यात. ते मम्मी साहेब घरी घेऊन गेल्यात. घरी घेऊन गेले. सुनंदे, त्या सत्याच्या आणि तात्यासाहेबाच्या जीवावर लय तुम्ही उड्या मारायला लागलाय बर का मायाली की. आता तर मला चांगली खात्री पटली. तुम्ही मुद्दाम त्या सत्या बरोबर मंजीचं लगीन लावून दिलंय.
अहो नाही वंस, असं काय बी नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज आणि तो बी माझा काय ग? सत्याने मंजीला बायको मानलेलं नाही ना, मग तिच्यासाठी घर कशा पाय सोडलं? हो तिच्या काळजीपोटी घर सोडलं त्यांनी. काळजीपोटी काय ग, फक्त 6 महिन्याचा जावय आहे ना कतो, मग ही समधी नाटक कशा पाय पाहिजेत? तुम्ही जर ही असा कपटीपणा माझ्या बरोबर करत असाल का नाही तर लक्षात ठेवा, मी बी रत्ना काटे हाय, असा काट्यानं काटा काढीन का नाही आयुष्य भर कुरूप उकरत बसायला हवीन. आता तुमच्या लाडक्या सत्याला पण वाटेल मी कामावर दारू पिऊनच बसतो. काय झालं आता? परवा नाही का त्याला दारूचा वास आला, तसं बिल तुम्ही माझ्यावर फाडलं, डायरेक्ट माझ्याकडे बोट केलं. बघा दारू पिणं वाईट असतं का? मोठमोठी माणसं दारू पितात, दिवसभर काम करतात, संध्याकाळी थकवा घालवण्यासाठी दारू पितात. तू पण पित जा थोडी दारू, ताकद येईल तुझ्या अंगात. मग तात्यासाहेब सत्याला पण सांगा की दारू प्यायला, म्हणजे तो आणखीन जोशात काम करेल. जोशात काम करण्यासाठी सत्याला दारूची गरज नाही, त्यांनी नुसतं माझं नाव जरी घेतलं ना त्याच्या अंगात जोश येतो. बियाणांचा सप्लाय आता वाढवला पाहिजे, पुन्हा काम सुरू केलं पाहिजे, मार्केटमध्ये स्पर्धक आलेत, टिकावा धरला पाहिजे, सत्याला पुन्हा मैदानात उतरवलं पाहिजे. तात्यासाहेब ह्याच्या आधी पण आपण काम करत होतो ना, मग सत्यात कशाला हवाय? माणसं ओळखायला शिका, माणसं ओळखायला शिका, त्याच्यातली क्वालिटी बघा, लीडरशिप क्वालिटी बघा. लोक डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतात, असं नाव कमवलंय त्याने. सणासुदीमध्ये आपण पोलिसांना चकवलं, नेहमी नेहमी पोलिसांना चकवणं जमणार नाही आपल्याला, त्यासाठी सत्य हवा. तसं मान हलू नका, कामाला लागा. हो हो. नका पाहू बाई माग वळून, नका नका पाहू बाई माग वळून. काय झालं वाघ मरे, काय करताय? वेणी घालत होते. मी करू काय मदत? नको, तुला नाही जमणार. काय हो वाघ मरे, तुम्हाला लई जमते वे, अहो अशी नाटकी करताय जणू स्वतःला लई जमते तुम्हाला. उगस नाटकी करू नका, बसा इथे, मी करून देतो लगेच. आर नको, राहू दे. काय काय नाही, बसा इथे, गप मी करतो लगेच. बसा म्हणतोय ना, या बसा. बर ठीक आहे, पण आधी दरवाजा ला. अगं बाई वाघमारे, भाऊ नक्की काय आहे मनात तुमच्या, दरवाजा बंद करायला का सांगताय? उगच नाटक नको करू, परत कोणी बघितलं तर दंगा होईल म्हणून म्हणलं. ठीक आहे चला बाई, दरवाजा बंद करूया. सॉरी सॉरी, बसा ना मॅडम, बसा, या बसा. वाघ मारे, तुम्ही ना मेंदूला उगच लय ताण देताय बघा. येऊ काय विचार करल, तो काय विचार करल, येऊ काय विचार करतोय, तो काय विचार करतोय, बाकीचे काय विचार करतात, ह्यो विचार मी तुम्हीच केला तर मग बाकीचे काय विचार करणार? करते की बाकीच्यांना पण विचार? तसं नाही, तू मित्र म्हणून माझी काळजी करतोस माहित आहे मला, पण मम्मी साहेबांचा तुझ्यावरचा राग गेला नाही अजून. तू एक काम कर, तू मम्मी साहेबांसमोर मुद्दाम माझ्याशी वाईट वाग. हे हा मुद्दाम वाईट वागू? हट, तसलं काही जमत नसते मला. असं कसं जमत नाही, जमायलाच पाहिजे, मी सांगते म्हणून तर करायलाच पाहिजे. दोस्त मानतोस ना मला, मग मैत्रिणीचं थोडं तर ऐक की. ठीक आहे असं ना,
आता मम्मी समोर असं खवाट बोलतो ना तुम्हाला की डोळ्यातनं घडाघडा पाणीच यायला पाहिजे. मग रडत बसा, वर या, बॅग भरा आणि जावा निघून. मग येतच नसतो अडवायला तुम्हाला. होते का आज? हा झाली, जरास राहिले. हा बघ मरे, उठा 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 उठा, या इकडे या पटकन, या 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 या, आता बेनी पुढे घ्या. हा कशी वाटली बेनी? छान, जरा वेगळ्या स्टाईलचे पण छान झाले. मग आपलं कामच असं असते. हॅलो तात्या साहेब. हा सत्या, बंगल्यावर आहे. मग ठीक आहे, येतो. वाघ मारे, तात्या साहेबांनी बोलवले, मी जाऊन येतो. तोपर्यंत तुम्ही आराम करा आणि लई विचार करत बसू नका, निवांत आराम करा. हा येतोच मी. तात्यासाहेब, उत्सवाच्या निमित्ताने आपला माल खूप संपलाय. तुमचीच आयडिया वापरली, मिठाईच्या बॉक्स मधनं सगळा माल सगळीकडे सप्लाय केलाय. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तात्यासाहेब येऊ का? अरे ये 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 ये, तुला या घरात येण्यासाठी परवानगी कधीपासून लागायला लागली? तात्यासाहेब, मला एवढ्या अर्जंट मध्ये का बोलवून घेतलं तुम्ही? आपण आपलं काम सुरू केलं पाहिजे, शेतमाल पोहोचवायचं काम सुरू केलं पाहिजे पुन्हा. तात्यासाहेब, अजून जरा येळ मिळाला असता तर. बोल बोल बोल, काय झालं? काय काय ते स्पष्ट बोल. मला स्पष्ट बोलणारी माणसं फार आवडतात. बोल. तात्यासाहेब, नाही जमणार मला. नाही कारण वाघमारे अजून बी आजारी आहेत ना, मग त्यांची काळजी घ्यायला मला त्यांच्या जवळ थांबायला पाहिजे. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. आवडलं मला, मला फार आवडलं. तू माझ्या लेकीची काळजी घेतोस ऐकून फार बरं वाटलं. काय कर्तव्य दक्षपणा? माझ्यावर झालेला घाव तिनं स्वतःच्या अंगावर घेतला, स्वतःच्या जीवाची प्राणाची पर्वा नाही केली, ती कर्तव्य बजावलं. तुलाही तुझं कर्तव्य बजावायला पाहिजे. शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, त्याचा माल लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. बळीराजाला त्याचा हक्क, त्याच्या घामाच मोल मिळालं पाहिजे, कामाला लागलं पाहिजे. पण तुला या तुझ्या कर्तव्याची जाणीव नसेल तर मला एखादा दुसरा कार्यकर्ता तयार करावा लागेल. अहो तात्यासाहेब, दुसरा कार्यकर्ता कशाला? मी ऐकी, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी करतो हे काम, मी पार पाडतो ही जबाबदारी. ठीक आहे, ये तुम्ही. कौतुक कौतुक, केवळ कौतुक.
सपनमयनी काय करताय? कुठं काय करते? खातीये. माझ्या सत्याला तुझ्या खुरडळ्या घरात तूच राहायला सांगितलंस ना? नाही मम्मी साहेब, तू त्याच्या मनाने येऊन थांबला होता. उगा खोटं बोलू नकोस माझ्याशी. माझा लेख तर तोंड थांबणारच नाही तिथं. तूच त्याला राहायला भाग पाडला अशी. जेव्हापासनं तू त्याच्या आयुष्यात आलीस का नाही तेव्हापासनं पार बदललाय तो. तुझ्यामुळं माझं पोरग माझ्यापासून लांब चाललंय. मम्मी साहेब, तुम्हा माय लेकरात मी कधीच फूट पाडणार नाही. आमच्यात फक्त चांगली मैत्री, आणि त्या मैत्री खातीर तुझ्या समज करतोय बस. तू एक काम कर, तू मम्मी साहेबांसमोर मुद्दाम माझ्याशी वाईट बघ. मम्मी, वाघमारे तुम्ही खाली कशाला आला होता? पाणी प्यायला. वाघमारे डोकं बी काय का तुम्हाला? का ते बी आईकडेच ठेवून आलाय? कुठनं तुमच्यासारखा धोंडा माझ्या गळ्यात पडलाय काय माहित? तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुपर वुमन आहे काय हो? सगळं तुम्ही स्वतःच्या डोक्यानं करणार आहे? अहो या होत्या ना खाली, यांना आवाज द्यायचा. का सगळं स्वतःलाच करायचं, कुणाचं ऐकायचं नाही. स्वतःचीच मनमानी करायची सगळी. बरोबर आहे सत्य तुझं. हे धोंडाच आहेस तू आमच्या गळ्यात पडलेला. होय ना, बरोबर बोललीस बघ मम्मी. नुसता धोंडा, एक नंबरचा धोंडा. बघताय काय? चला वर आराम करा. चला. या आता जरा आराम करा. हो काय झालं? आराम कशाला करा? मी तर धोंडा आहे ना, धोंडा कधी आराम करते वे. वाघमारे मॅडम, अहो तुम्हीच म्हणला होता ना मम्मी समोर असं वाघ म्हणून, आणि मी तर फक्त ऍक्टिंग करत होतो. ऍक्टिंग नव्हती ती, ओव्हर ऍक्टिंग होती. असू दे असू दे, तुमच्यापेक्षा तर चांगलीच करतो मी. कळलं का? तुमच्यासारखं नाही, 12 महिने तोंडावर एकच हावभाव, भेदराट सशासारखं. अगं बाई,
अग बाई चला सावकाश वाघमारे एकच मिनिट. हॅलो ठीक आहे येतो. उद्या सकाळी जायचंय ना लवकर. होय मग ठीक आहे की एवढा विचार कसला करतोयस. मी जर बाहेर गेलो तर मग तुमची काळजी कोण घेणार. एक तर मम्मी सारखं चिडचिड चिडचिड करत असते तर तिच्या सगळ्या असिस्टंट बी तशाच. परत तुम्हाला गरज पडली तर आत्ता सारखं तुम्ही परत खाली जाणार. ठीक आहे की करीन मी असंच काहीतरी मॅनेज. नाही नाही अजिबात नाही. अरे खरंच करीन मी मॅनेज. अहो नको म्हणतोय तर उगच तुम्हाला त्रास नको. मी काहीतरी विचार करतो थांबा. ठीक आहे. अहो तू तुझा हट्ट सोडू नकोस. मम्मी साहेब त्यांचा राग सगळेच अडकलेत माझ्यामुळे. तेव्हा आता समोर एकच पर्याय दिसतोय. काय पर्याय आता तुमच्याकडे. चित्रा मॅडमला सांगून लवकरात लवकर वेगळं होईल.